बघा मंडळी मिक्स फ्रूट कस्टर्ड किती सुंदर दिसते आहे एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इतकं सुपर डिलिशियस लागतं ना लहान मुलं तर फळं खायचा कंटाळा करतात तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं फ्रूट कस्टर्ड खायला द्या अगदी आवडीनं खातील ते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणानंतर आपल्याला थंड गार काहीतरी खायला हवं असतं तर असं वीस मिनिटात तयार होणारं फ्रूट कस्टर्ड तुम्ही बनवून ठेवा एकदम मस्त लागतं स्वादिष्ट होतं आणि खूप सोप्पं आहे बनवायला तर नमस्कार मंडळी अश्विनीज इंडियन क्विझिन चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते अशा पद्धतीनं एकदम झटपट होणारं टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध इथे घेतलेलं आहे हे दूध आपण आता गॅसवरती तापवायला ठेवूया दूध आपण आठवून घेणार आहोत यासाठी आपण हे गॅसवरती ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे एक लिटर दूध आटवून बघा तुम्ही किती झालेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे आता याच्यामधलं थोडंसं दूध मी बाजूला काढते आहे आपल्याला कस्टर्ड पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आहे म्हणून हे, हे दूध आपण बाजूला काढतो आहे कारण एकदम गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची नाही दूध एकदम असं कोमट पाहिजे थंडही नको आणि गरमही नको कोमट दुधामध्ये एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर आपण मिक्स करतो आहे आणि थोडं थोडं कस्टर्ड पावडर टाकायचं आहे आपल्याला एकदम टाकायचं नाही नाहीतर त्याच्या गाठी होतात थोडं थोडं कस्टर्ड पावडर टाकायचं आणि ते चमच्याने फिरवत मिक्स करायचं अशा पद्धतीनं मिक्स केल्यावर याच्यामध्ये गाठी होत नाहीत इथे आपण एक लिटर दुधाला एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकलेली आहे फक्त कारण दूध आपण छान आटवून घेतलेलं आहे त्यामुळे बरेच जण काय करतात दूध आटवून घेत नाही आणि कस्टर्ड पावडर जास्त टाकतात पण यामुळे हवी तशी टेस्ट येत नाही फ्रूट कस्टर्डला यामुळे आपण दूध आटून घ्यायचे आणि कस्टर्ड पावडर ही कमी टाकायची याने एकदम टेस्टी होते फ्रूट कस्टर्ड आता बघा दूध छान असं आटवून घेतलेलं आहे आपण आता कस्टर्ड पावडर जी मिक्स केलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकूया थोडी थोडी टाकायची आहे आणि चमच्याने आपल्याला हे ढवळत जायचं जा आहे एकदम टाकायचं नाही नाहीतर दुधामध्ये याच्या गाठी तयार होतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे थोडं थोडं करून दुधामध्ये ॲड करायचं आहे आता आपण दोन ते तीन मिनिटेच हे दूध उकळणार आहोत जास्त वेळ अगदी उकळायचं नाही नाहीतर एकदमच घट्ट होऊन जाईल दूध आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड हवा आहे तेवढी साखर टाका आता ही साखर आपण छान अशी मिक्स करूया मी एक चमचा साखर टाकलेली आहे कारण दूध आपण आटवलेलं आहे त्यामुळे ते गोडच असणार आहे आणि फळंही गोड आहेत त्यामुळे मी कमी साखर टाकते आहे आता छान असं उकळलेलं आहे दूध दोन ते तीन मिनिटे आपण मस्त उकळून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त वेळ उकळायचं नाही नाही तर कस्टर्ड पावडरमुळे ते एकदमच घट्ट होऊन जाईल आणि फ्रूट कस्टर्ड जास्त घट्ट चांगलं लागत नाही असं मस्त क्रिमी टेक्स्चर यायला हवं असंच फ्रूट कस्टर्ड मस्त लागतं आता गॅस मी बंद केलेलं आहे हे दूध रूम टेम्परेचरला आल्यावर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता थंड झालेलं आहे हे दूध आपण फळं बघा काय काय घेतलेली आहे इथे बघा मी आंबा घेतलेला आहे केळी घेतलेली आहे सफरचंद घेतलेला आहे पियर घेतलेले आहेत आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आता एक एक करून ही फळं आपण या दुधामध्ये ॲड करूया केळी टाकून घेऊया आपण आधी केळीचे मी असे गोल गोल काप केलेले आहेत आता पियर टाकते आहे मी याच्यामध्ये आता सफरचंद टाकूया आपण याच्यामध्ये आता आंबा टाकूया आणि आता आपण याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळं टाकून घ्या फळांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता आंब्यांचं सीझन चालू आहे तर आंबा हा असायलाच हवा फ्रूट कस्टर्डमध्ये एकदम मस्त टेस्टी लागतो आंबा आता बघा सगळी फळं टाकून झालेली आहे मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत छान असे फ्रूट्स आपण मिक्स केलेले आहेत दुधामध्ये बघू शकता तुम्ही आणि याच पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि सात ते आठ तासानंतर सर्व करूया आता बघा मी आठ तास फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं हे बाहेर काढलेलं आहे बाऊल आता आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे फ्रूट कस्टर्ड अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आणि इतकं टेस्टी लागतं ना तुम्ही जेवणानंतर थंडगार असं फ्रूट कस्टर्ड बनवा खायला अगदी मस्त यमी डिश आहे ही नक्की बनवा आता आपण सर्व करूया मस्त थंडगार मिक्स फ्रूट कस्टर्ड आणि बघितले ना मंडळी तुम्ही फ्रूट कस्टर्ड किती मस्त झालेलं आहे अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे याला दिसायलाच इतके मस्त दिसते आहे तर खायला किती टेस्टी लागत असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीनं हे फ्रूट कस्टर्ड बनवा अगदी मस्त सुपर टेस्टी होते तुमच्या घरी जर छोटीशी पार्टी असेल तर गोड पदार्थ म्हणून तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड बनवा लहान मुलांसाठी जर खूप हेल्दी रेसिपी आहे नक्की या पद्धतीनं बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल ऐकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवर ज्या नवीन रेसिपीज येतील याचे नोटिफिकेशन मिळत जातील तर अशाच मस्त तो इजी सुपर टेस्टी रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर धन्यवाद